नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहे आपला चॅम्पियन आयुष आणि आदिती. आज आणि आपण कुठे आलो आहोत हे आपल्याला आदिती आता ओळख करून देणार आहे. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संतांचे माहेरघर आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या दर्शनासाठी. लोहदंड नावाच्या खेडेगावात जनुदेव नावाचा विद्वान सज्जन ब्राह्मण राहत होता. पण हिऱ्याच्या खाडीत कोळसा निघावा त्याप्रमाणे त्याचा पुत्र पुंडलिक होता. वाईट मुलांच्या संगतीत रमणे, थोरा मोठ्यांचा अपमान करणे असे अनेक दुर्गुण त्याच्या अंगात होते. त्याच्यात सुधारणा होण्यासाठी आई वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले, पण झाले उलटेच. पुंडलिक चक्क स्त्रीलंपट बनला. त्याला आपल्याच आई वडिलांची अडचण वाटू लागली. आई वडील कधी मरतायत याचीच तो वाट बघत होता. एकदा काशी तीर्थक्षेत्री निघालेल्या भक्तांचा मुक्काम लोहदंड गावी पडला. त्यात म्हातारे होते आणि त्यांची तरुण पोरं त्या म्हाताऱ्या मातापित्यांची सेवा करताना पाहून पुंडलिकाच्या आई वडिलांना त्यांचा हेवा वाटला. पुंडलिक आणि त्याची बायकोही त्या यात्रेत सामील झाले. लोकनिद्रा टाळण्यासाठी धूर्त पुंडलिकाने आई वडिलांनाही बरोबर घेतले. पायी प्रवास करून वृद्ध माता पिता व बायको थकले. मग पुंडलिकाने काय करावे? आपल्या बायकोला घेतले खांद्यावर, आई वडिलांच्या गळ्यात दोर अडकवून काशीकडे निघाला पुण्य मिळवण्यासाठी. पुढे बरोबरच्या लोकांची आणि त्यांची ताटातूट होऊन कुकुरमुनींच्या आश्रमापाशी आले. पुंडलिकांच्या बायकोला खांद्यावर आणि आई वडिलांच्या गळ्यात दोर पाहून कुकुर ऋषी म्हणाले, मी आजपर्यंत कुठल्याच तीर्थक्षेत्री गेलो नाही. मी माझे आई वडील हेच माझे तीर्थक्षेत्र आहे असे मानतो. पुंडलिकाचे हृदय परिवर्तन झाले. पुंडलिक अंतर्मुख झाला. आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने आई वडिलांची क्षमा मागितली. आई वडिलांनी त्वरित माफ केले. पुढे पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना काशी घडवले. पंढरपुरास घेऊन आला. मनोभावेत सेवा करू लागला. इथे रुक्मिणी कृष्णावर रुजून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली. तिला शोधण्यासाठी श्रीकृष्ण पंढरीस आले. तिथे आपल्या भक्त पुंडलिक असल्याचे समजले. भक्ताला भेटण्यासाठी त्यांच्या दारी पोहोचले. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत गुंग होता. पुंडलिकाने जवळच असलेली वीट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंतांना त्या विटेवर भक्तांच्या दर्शन देण्यासाठी उभं राहायला सांगितलं. तथास्तु म्हणत भगवंत आजही युगे 28 भक्तांसाठी कमरेवर हात धरून उभे आहेत. नमस्कार, आपल्यावर नागेश महाराज आहेत. त्यांच्याकडनं आपण पुंडलिकाचं महात्म्य जाणून घेऊया. नमस्कार महाराज, तुम्ही थोडं याच्याबद्दल माहिती सांगाल तर बरं पडेल. हे पंढरपूर आहे, महाक्षेत्र आहे. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी पंढरपूरचं महात्म्य आहे. पंढरपूर ही भूवैकुंठ आहे, दक्षिण काशी. पुंडलिक हे लोहदंड तीर्थ होते इथं. लोहदंड तीर्थ? हा, लोहदंड तीर्थ. दंडकारण्यामध्ये पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. त्यांच्या भेटीसाठी श्रीकृष्ण परमात्मा आले, गाई गुरु घेऊन येतो. हो, अच्छा. देव आले तरी ते आपल्या देवाकडे बघितलं नाही त्यांनी. देवाश आपल्या आई वडिलांची सेवा चालू. आणि एक वीट पडली होती, त्या विटेवर देवाला उभारण्याची प्रार्थना केली पुंडलिकांना. असेच 28 युग त्या विटेवर उभं राहावा आणि जगाचा उद्धार करा. देवाला विटेवर उभं राहण्याची प्रार्थना केली पुंडलिकांना. देव अजून विटेवर उभा आहे, तर पुंडलिका सेवा चालू आहे. बरोबर आहे. म्हणून पुंडलिकाला वर दिलेला आहे. पुंडलिक वर धारी विठ्ठल पांडुरंगाने. पांडुरंगाने, बरोबर बरोबर. कृष्णाजी बाबाचा भाग म्हणतान आजीच्या नावाचा आजाच्या नावाचा केला उद्धार. वास विमुखान दान पावलं पांडुरंगाला रुक्मिणी मातेला गरुड ध्वजाला नामदेव पायरीला कुंडी खरीला चंद्रभागेला वाळवंटीला गोपाळ काल्याला विष्णू पदाला गणाबाईला मुक्ताबाईला गोऱ्या कुंभाराला सापा मळीला शेगाऊ जाऊन गजानन बाबाला आळंदी जाऊन ज्ञानेश्वर माऊलीला देहू जाऊन तुकाराम बुवाला तुळजापुरात भवानी मातेला रेणुका आईला जगदंबा मातेला जेजुरी जाऊन खंडोभारायाला नाशिक जाऊन पंचवटीला वडवळ जाऊन नागनाथाला परळी जाऊन वैजनाथ
चारी धामच पुण्य पावल नातू बाळाच दान पावल पांडुरंगाला. बघणार आहोत दगडाचे नाव पाण्यावर तरंगते, तर ते आता आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघणार आहोत. तर चला पूर्ण दगडाची ती तुम्ही बघू शकता. आता जी नाव सोडलेली आहे ती पूर्ण दगडाची नाव आहे आणि ती पूर्ण पाण्यावर तरंगती आहे. असं किती वजन असेल दादा, वजन किती असेल नावेचं उचलून बघ, पडशील बरं का? किती वजन असेल? 15-20 किलो? 10 किलो? सोड पाण्यात. येथे भीमा चंद्रकोरीप्रमाणे दिसते म्हणून ती येथे चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. येथे आषाढी आणि कार्तिकी मोठ्या प्रमाणात यात्रा भरतात. ज्ञानबा तुकारामाच्या गजरात सर्व महाराष्ट्रातून येथे पालख्या दिंड्या येतात. पंढरपूर हे पुण्यापासून 204, सोलापूरपासून 74 आणि मुंबईपासून 380 किलोमीटर अंतरावर आहे. संत चोखामेळा यांचा देहांत मंगळवेढ्याला झाला तरी त्यांची समाधी मंदिराजवळ नामदेव पायरीपाशी आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी नामदेव पायरी व संत चोखामेळ्यांचे दर्शन घेतले जाते. नामदेव पायरीवर दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चित्रीकरणास परवानगी नसल्यामुळे आपण हे व्हिडिओ शूटिंग इथेच थांबवत आहेत. तर अशा पद्धतीने आदिती आपल्या सुंदर माहिती सांगितली आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल लोकांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.